छत्रपती सेना महाराष्ट्र राज्य महिला आघाडीची बैठक शिवजन्मोत्सव 2022 अध्यक्षा सौ शिल्पाताई वैभव सोनार यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा नगर येथील लक्स रेव्हरा येथे संपन्न झाली. छत्रपती सेनेतर्फे आजपर्यंत आदर्श शिवजन्मोत्सव साजरा करत 3 विश्वविक्रम केले आहे. यंदा विश्वविक्रमी वाघनखे तसेच कट्यार साकारण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात प्रथमच शिवजन्मोत्सव महिला अध्यक्ष देत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच मिरवणुकीस जर परवानगी दिली तर मिरवणुकीत मानाची पहिली मिरवणूक सहभागी होऊन चित्ररथ व पालखी काढण्यात येईल असे जाहीर करण्यात आले. दिनांक 18 व 19 फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रम घेत नाशिकमधील आदर्श शिक्षक शासकीय अधिकारी तसेच सामाजिक कार्यात पुढाकार घेणाऱ्या व्यक्तींचे सन्मान सोहळा करण्यात येणार असल्याचे शिवजन्मोत्सव उत्सवाच्या अध्यक्षा शिल्पाताई सोनार यांनी सांगितले. जय शिवराय. शिवजन्मोत्सव 2022 अध्यक्ष या नात्याने मी तमाम नाशिककरांना शिवजन्मोत्सवासाठी आमंत्रित करते. यंदा वाघनख आणि कट्यार याचा विश्वविक्रम होणार आहे. मागील 3 वर्ष छत्रपती सेनेकडनं 3 वेगवेगळे विश्वविक्रम केले गेले आहे. शिवजन्मोत्सवात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता आणि आजच्या बैठकीत महिलांची उपस्थिती बघता या कार्यक्रमाला 2 ते 5 हजार पर्यंत महिला उपस्थित राहतील. तुम्ही सर्वांनी 18 व 19 तारखेला शिवजन्मोत्सवात उपस्थित राहावे. या बैठकीस पूजाताई खरे महिला आघाडी प्रमुख ॲडव्होकेट विद्याताई चव्हाण कोर टीम सदस्य धनश्री वाघ महानगर प्रमुख ऋतुजा भांगरे महानगर प्रमुख पूजा कुमावत प्रतिभा पवार रंजना गवळी हेमांगी शेलार निशा शेलार ललिता शेलार अर्चना ठाकरे ॲडव्होकेट अश्विनी पाटील स्वाती पाटील हेमलता देशमुख शीतल निगळ चारुशिला देशमुख प्राचार्य रोहिणी खोटरे रुपाली थविल एमी चड्डा छाया कळमकर नुपूर देशमुख रजनी राजधेरकर भारती पवार आदी पदाधिकारीसह इतर महिला सदस्य उपस्थित होत्या. यांच्या न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे नाशिक.